लवकर आला की बेटा म्हणाले कितीला निघालाय साडे सात ला निघालो ना कोल्हापूर करून आला म्हणून आला लवकर सायकल आणली छोटी मी बसते काय आता अशी अशी चालवते आता आजी म्हणजे तुमच्या की म्हातारी बनवून गेली कुठे तीन चाकी आणली होय तुझ्या बरोबर झाली ती उंचीला आणली ताई सारखी काय ना मोठी तेवढी अरे माझ्या तिकडे अगदी माझीच मला असं पोचत असं पोचत की काय पोचेल एवढी अरे आजी तुला काहीतरी सांगायचं आता तू आणि मी यात्रेत बसायचं आम्हाला खेळायला खोली भरले वाट्याने मी आणि शंकर मामा खेळत बसायचं होय म्हणजे कुठे जायपेक्षा इकडे आणलं लोक किती बास्केट भरले आता एक दुसरी बाबा होता म्हणतो दोन होते दुसरी आणि एक आहे मग मधी बाबा रागवतोय की घरी खाली काढला की पसारा म्हणून आणला इकडे पडून बाबा बाबा काय आजी ओढत नाही मोठं झालं हे बाबा आजी तू काय बाबा बाबा ओढला ओढत ओढला नाही ऍक्सेप्ट केलाय अजून ओढायला म्हणते नाही आता येतो उंच आहे ना दादा राधा सखी काय माझ्या आणि बघ राधा ओढत नाही बघू सखी सायकल चालवते आजी विदाउट साइड व्हील्स आणि तुला दाखवायसाठी आम्ही शूटिंग करून आणलंय नवीन घेतली सायकल तिची पण उंची भरपूर होणार नाही सायकली मुळेच तिची उंची आणि ते वाढली ती सायकल आता आणि आम्ही साइड व्हील्स दुखत तू त्याच्या वर आहे ती केसाच झाली वर ते बघ भुवईच्या वर खा तिचं डोकं आहे आजीला दाखवूया की मी दाखवतो की आपलं शूटिंग झालं की करतो अगं हे करतोय ना आता हे झालं की दाखवतो मी बघू आजी आजी बघू आजी इकडे बघ आजी इकडे बघ आजी काय भारी का बाबा एकदम यात दिसत नाही छान दिसतोय काय वाटत ते पुण्यात व्हायचं नेल पेंट लाव मेहंदी लाव राधा कसली मोठी वाटते की नाही मला लावली ती मेहंदी लावली ती काय पाहिजे लावत तुझा दिली असतीस तर मी घातला असता आईचा कोणी दिली तुझा छोटा छोटा बर आजी आम्ही रोज एक ग्लास दूध पितो बर का हो आणि आठवड्यात ना आठवड्यात चार तीन चार वेळा तर अंडी होय होय खुराक चालाय खुराक ती पहिल्यापासून होय ना नाही आणि नुसतं दूध रोज रात्री आणि व्यवस्थित जेवण पण व्यवस्थित चालू आहे आणि सायकलिंग चालू आहे ओके आणि सायकल शिकवताना एकदा पडली पटके दिले फटके शाणवायसाठी द्यायचे असतात दोन दिले असतील भरपूर भरपूर दिले होते तुला पण राधा भरपूर दिले होते एकदा चालवायला लागली मला आलीच सायकल
ही पण हिला पण 2 दिवसात आली. पहिल्या दिवशी काही फटके नाही दिले, पहिल्या दिवशी फटके नाही दिले, दुसऱ्या दिवशी फटके दिले. हँडल इकडे तिकडे जाताना, बॅलेन्सिंग सोडताना पण तिसऱ्या दिवशी आपली आपण खाली गेली आणि सायकल चालवायला आली. हा ती पण मस्त जिद्दी आहे. ती म्हटली खाली येऊ नको तू, माझं मी खिडकीतनं बघ म्हटली. आणि मी खिडकीतनं बघितलं आणि मग शूटिंग केलं. यायलाच लागली लागली ओढरला नाही ना म्हणते नाही जात त्यात नाक छान झाले साक्षी. पहिल्यांदा हळू म्हणली की येते आणि बोलताना म्हणले की येत नाही असं होत. चक्रवर्ती कौशिकी चक्रवर्ती ना कौशिकी इथं आहेत की बरेच चांगले आहेत. बरेच परवा मल्ले आला जे काल गेला होता ते बाबा मल्ल्याचा कोडूलला जायचं म्हणून का सकाळी 6 उठून बसलेत. हो ना, मोठे झाले आता ते गाडीत झोपत नाहीत. राधा म्हणत होती मध्ये थांबायला नको, डायरेक्ट कोडूल जाऊया. 2 नाही येणार तुझ्या आतापर्यंत. तिने काय काढले मोठी वाटत नाही. फक्त अगं ती रात्री बरोबर 4:15 उठून येते. काय त्याचा अभ्यास केला मी का उठून येते 4 तर 1-2 पांघरुण घातल्यानंतर आता सकाळपर्यंत झोपते. थंडी वाजत तिला. आणि सखीला एक लोड दिला की पाय टाकून झोपून टाकते आई समजून. आई समजून तसं सांगितलं तुम्ही तिला लोड टाकतोय. मम्मच काय कथा तुमची जाते ना कडोलीला जायचं होतं ना तर तेव्हा तू सांगितलं की बरे रोड 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 ठेवायचा मध्ये आणि दोघी दोन्हीकडे झोपायचं म्हणजे बाबा ओढरत नाही. आजी समजायचं आणि झोपायचं की नाही सांगितलं नाही. आई तसंच करते ती पातळ आहेत आजी ऐक केस बघू राधाचे केवढे मोठे झाले. अरे बापरे इकडे बघ राधा. काल संध्याकाळी म्हणते मला कोडलीचं घरच आठवण झालंय. हा
चोकाट चप्पल आली की झोक्यावर बसती आणि दुसरं कोण आठवत आहे जीवनदादा दोन व्यक्ती मल्हारदादा मल्हारदादा पेक्षा जीवनदादा इथं पडून राजू काका राजू काका नाव घेतले कांदा नालो इकडे कांदा आजी ते काय ते वेगळंच.